मेट्रोच्या 2 आणि 4 या मार्गिकेवरील निर्माणाचे कार्य 98% पूर्ण झाले असून मेट्रो स्टेशन देखील तयार झाले आहे. केवळ 2% काम शिल्लक राहिले असून अवघ्या 10 दिवसांमध्ये ते देखील काम पूर्ण केले जाईल. त्यानंतर आवश्यक त्या सुरक्षा चाचण्या केल्यानंतर मेट्रोत प्रवासी वाहतूक सुरू करण्याची परवानगी प्राप्त होताच या दोन्ही मार्गांवर मेट्रो धावण्यास सुरुवात होणार आहे. नागपूरकरांसाठी आनंदाची बातमी आहे. मेट्रोच्या 2 आणि 4 या मार्गिकेवरील निर्माणाचे कार्य 98% पूर्ण झाले असून मेट्रो स्टेशन देखील तयार झाले आहेत. केवळ 2% काम शिल्लक राहिले असून अवघ्या 10 दिवसांमध्ये ते देखील काम पूर्ण केले जाईल. त्यानंतर आवश्यक त्या सुरक्षा चाचण्या केल्यानंतर मेट्रोत प्रवासी वाहतूक सुरू करण्याची परवानगी प्राप्त होताच या दोन्ही मार्गांवर मेट्रो धावण्यास सुरुवात होणार आहे. या प्रक्रियेला साधारणपणे महिन्याभराचा कालावधी जाईल. त्यामुळे शक्यतोवर पुढील महिन्यात या दोन्ही मार्गांचे विधिवत उद्घाटन होऊन या मार्गावर मेट्रोची प्रवासी वाहतूक सुरू होण्याची शक्यता आहे. केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने 2015 साली नागपुरात मेट्रोच्या कामाला सुरुवात झाली होती. तर 7 वर्षांच्या काळात नागपूरच्या 4ही बाजूला मेट्रो धावत आहेत. त्यामुळे मेट्रोनं कमी वेळात काम पूर्ण केले आहे. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.